आज मी आपल्याला मोबाईल वरून शाळा सिद्धी माहिती कशी भरावी याचा एक डेमो दाखवणार आहे. हा डेमो जर आपण काळजीपूर्वक पाहिला तर आपल्याला शाळा सिद्धी फॉर्म वेबसाईट मध्ये भरण्यामध्ये थोडी देखील अडचण येणार नाही. हा फॉर्म भरण्यापूर्वी आपण आपल्या मोबाईल मध्ये गुगल क्रोम या ब्राउझरचा वापर करावा. मी इथे क्रोम वर क्लिक करते. गुगल क्रोम वर क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन विंडो ओपन झालेली दिसेल. तर सर्च बॉक्स मध्ये आपल्याला टाइप करायचं आहे शाळा सिद्धी SHALASIDDHI आणि खाली गो वर क्लिक करा. आपल्याला बरेच सर्च रिझल्ट दिसतील. तर या सर्च रिझल्ट मध्ये आपल्याला शाळा सिद्धी .neopa.org वर क्लिक करायचं आहे. या वेबसाईट वर क्लिक केल्यानंतर नवीन विंडो ओपन झालेली आपल्याला दिसेल. थोडस उजव्या बाजूला स्लाइडिंग केल्यानंतर करून घेऊया. आपल्याला तीन रेषा दिसतील, यावर आपण क्लिक करूया म्हणजे पूर्ण पेज मोबाईल वर ओपन झालेलं दिसेल. अजून एकदा स्लाइडिंग करून घेऊ आणि लॉग इन पेज ला क्लिक करूया. नवीन विंडो तुम्हाला ओपन झालेली दिसेल पण तुम्हाला इथं काही दिसणार नाही. तर उजवीकडे तीन डॉट दिसतील, यावर आपण क्लिक करू. इथं क्लिक केल्यानंतर रिक्वेस्ट डेस्कटॉप साइट समोरील स्क्वेअर वर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर कम्प्युटर वर जशी साइट ओपन होते त्याचप्रमाणे मोबाईल वर देखील ही साइट ओपन होईल. जर इथं तुम्ही क्लिक केलं नाही तर मोबाईल वर साइट ओपन होणार नाही, हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आपल्याला नवीन पेज दिसत आहे, नवीन विंडो ओपन झालेली आहे. तर इथे लॉग इन पेज तुम्हाला दिसेल. इथं आपण आपल्या शाळेचा UDIS कोड आणि पासवर्ड टाकून आपली शाळा रजिस्टर करू शकता. जर आधी एकदा आपली शाळा रजिस्टर केली नसेल तर खाली न्यू यूजर क्लिक हिअर वर क्लिक करा. नवीन विंडो ओपन झालेली दिसेल. त्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट लेवल, UDIS कोड, फर्स्ट नेम, लास्ट नेम, मोबाईल नंबर और ईमेल आयडी अशी ज्या पद्धतीने माहिती विचारली असेल त्याप्रमाणे माहिती भरायची आहे. आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांचं फर्स्ट नेम, लास्ट नेम, मोबाईल नंबर काळजीपूर्वक भरा, कारण आपण जो मोबाईल नंबर देणार आहे त्या नंबरवरच OTP येणार आहे आणि हा OTP वापरूनच आपल्याला लॉग इन करायचं आहे. ही आहे पहिली स्टेप. OTP तयार करणं महत्वाचं आहे. दुसरी स्टेप आहे क्रिएट पासवर्ड. आपण जर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर OTP टाकून आपला पासवर्ड जनरेट करावा. दुसरी स्टेप अत्यंत महत्वाची आहे जी क्रिएट पासवर्ड आहे. इथे तुम्हाला राईट साइडला दोन स्टेप दिसत आहेत, हे वाचून देखील तुम्ही पूर्ण करू शकता. जर आपण आधीच रजिस्ट्रेशन केलं असेल तर OTP टाकून पासवर्ड जनरेट करावा. शाळा रजिस्टर केली असेल तर इथे युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. आपला पासवर्ड जर विसरला असेल तर कोणताही एखादा पासवर्ड टाका आणि लॉग इन करा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक नवीन विंडो दिसत आहे जी क्रिएट पासवर्ड साठी आहे. आपला पासवर्ड विसरला असेल तर आपण इथे आपला नवीन पासवर्ड क्रिएट करू शकतो. जर आपला UDIS कोड बरोबर असेल तर क्रिएट पासवर्ड दिसेल आणि आपण आपला नवीन पासवर्ड इथे टाकू शकतो. नवीन पासवर्ड टाकत असताना पहिलं अक्षर हे पहिल्या लिपीत म्हणजे कॅपिटल लेटर, एक अक्षर लहान लिपीत म्हणजे स्मॉल लेटर, एक नंबर आणि एक स्पेशल कॅरेक्टर जसे @ हॅश, परसेंटेज आणि यासारखे लेटर्स आपण
वापरणं गरजेचं आहे आणि जो पासवर्ड ठेवणार आहात तो कमीत कमी 8 अंकी आणि जास्तीत जास्त 10 अंकी असणे गरजेचे आहे. असं नसेल तर सर्व्हर तुमचा नवीन पासवर्ड क्रिएट करणार नाही. लक्षात ठेवा, पासवर्ड तयार करताना एक लेटर मोठ्या लिपीत म्हणजे कॅपिटल लेटर, एक लेटर छोट्या लिपीत म्हणजे स्मॉल लेटर, एक नंबर आणि एक स्पेशल कॅरेक्टर असणं गरजेचं आहे. पासवर्ड हा कमीत कमी 8 अंकी आणि जास्तीत जास्त 10 अंकी असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा सर्व्हर एररमुळे पासवर्ड जनरेट होत नाही तर ठराविक वेळ असेल त्याच वेळी तो क्रिएट करावा. ही वेळ नेमकी कोणती हे आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कळू शकेल किंवा टेक्नोसावी टीचर मार्फत सांगितले जाईल. आता सर्व्हर उपलब्ध आहे, त्यावेळी आपण आपला पासवर्ड क्रिएट करू शकतो. इथे मी तुम्हाला उदाहरणादाखल एक पासवर्ड तयार करून दाखवत आहे. जो तुम्ही नवीन पासवर्ड नवीन युजर साठी आहे, न्यू युजर साठी तुम्ही हा पासवर्ड क्रिएट करू शकता. न्यू पासवर्ड मध्ये हा पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे आणि तोच कन्फर्म पासवर्ड मध्ये टाकून क्रिएट करायचा आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला एक नवीन विंडो दिसेल. ही आपली शाळा सिद्धूची विंडो आहे. इथे आपण डाव्या कोपऱ्यात वेबसाईट वर बरेच ऑप्शन दिसतील, होम पेज दिसेल. यामध्ये आपल्याला काही करायचं नाही. त्याखाली युजर रिक्वेस्ट आहे, याच्यामध्ये देखील आपल्याला काय करायचं नाही. आपल्याला जी काही माहिती भरायची आहे ती इव्हॅल्युएशन स्टार्टच्या खाली जे फॉर्म्स आहेत, जसे लर्नर, टीचर, स्कूल इव्हॅल्युएशन कंपोजिट मॅट्रिक्स आणि शेवटचा ऍक्शन फॉर कंटिन्युअस स्कूल इम्प्रूव्हमेंट प्लॅन, हे जे चार फॉर्म्स भरायचे आहेत हे महत्वाचे आहेत. हे फॉर्म्स, या फॉर्म्सवर आपण क्लिक केल्यानंतर त्याच्या खाली बरेच सबटायटल्स आहेत, ते सर्व आपल्याला भरायचे आहेत. आणि अशा प्रकारे आपण शाळा सिद्धी रजिस्ट्रेशन आपल्या शाळेची करू शकता. दिलेली माहिती आपल्यासाठी उपयुक्त असावी